उत्तर मुंबई मतदारसंघातून काल अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दिंडोशी मतदारसंघातून मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवार होती, तिकडनंच परत फॉर्म भरलाय, परत उमेदवारी घेतली आहे. फायदा काय होईल काय नाही होईल ह्याचा विचार सध्या तरी काहीच केलेला नाही आहे, कारण जेव्हा उमेदवारी मिळालेली होती तेव्हा हा वात हे अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा युती पण होती, आघाडी पण होती, आणि त्याच वातावरणात निर्णय घेतलं की दिंडोशी मतदारसंघात उभं राहायचं आणि इकडचे आमदार व्हावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.